हेलो एवरीवन, माय सेल्फ मिस्टर गिरीश चंद्र पांडके फ्रॉम एसबीएनएम कॉलेज ऑफ डी फार्मेसी महाड़। टुडे आई हैव डिलीवर लेक्चर ऑन ड्रग्स एक्टिंग ऑन रेस्पिरेटरी सिस्टम। वेरियस टाइप्स ऑफ ड्रग्स आर एक्टिंग ऑन रेस्पिरेटरी सिस्टम। फर्स्ट वी हैव सीन ब्रोंकोडायलेटर्स। A bronchodilator or bronchiolytic is a substance that dilates the bronchi and bronchioles, decreasing resistance in the respiratory airway and increasing airflow to the lungs. The bronchodilator, that is bronchodilator lach काय म्हटलं जातं bronchiolytic. The bronchodilator हा एक असा substance आहे की तो bronchi आणि bronchioles ला dilate करतो आणि जो काही respiratory airway मध्ये जो काय resistance क्रिएट झालेला असतो तो एअर फ्लो इन्क्रीज करून तो रिमूव्ह करतो किंवा डिक्रीज करतो. फॅक्टर्स लाईक ॲलर्जन्स, ड्रग्ज, डस्ट, कोल्ड एअर, एक्झरसाइज केमिकल्स हे त्याचे फॅक्टर्स आहेत ब्रॉन्क्युअल्स. देन ब्रॉन्कियल नॅरोइंग लीड्स टू हायपोक्झेमिया अँड हायपरकॅपनिया. तर ब्रॉन्कियल अस्थमा ब्रॉन्कोडायलेटर्स काय केले जातात तर ब्रॉन्कियल अस्थमामध्ये ब्रॉन्कोडायलेटर्स केले जातात. तर ब्रॉन्कियल नॅरोइंग लीड्स टू हायपोक्झेमिया आणि हायपरकॅपनिया. ब्रॉन्कियलमुळे काय होतं, हायपोक्झेमिया होतं. हायपोक्झेमिया मीन्स ॲबनॉर्मली लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन इन ब्लड, दॅट इज कॉल्ड ॲज हायपोक्झेमिया. अँड हायपरकॅपनिया मीन्स इन्क्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड इन ब्लड, दॅट इज कॉल्ड ॲज हायपरकॅपनिया. ब्रॉन्कियलमुळे हे दोन, ह्या दोन हायपोक्झेमिया आणि हायपरकॅपनिया होऊ शकतात. देन क्लिनिकली ब्रॉन्कियल अस्थमा कॅन बी क्लासिफाईड इन थ्री ग्रुप्स. ब्रॉन्कियल अस्थमा तीन ग्रुपमध्ये क्लासिफाय होतो. फर्स्ट इज अ एपिसोडिक फॉर्म, सेकंड इज अ स्टेटस अस्थमॅटिकस, अँड थर्ड इज अ क्रॉनिक अस्थमा. द नेक्स्ट इज अ अँटी अस्थमॅटिक्स. डेफिनेशन ऑफ अँटी अस्थमॅटिक्स, दिस फार्माकोलॉजिकल एजंट्स नोन ॲज ब्रॉन्कोडायलेटर्स. अँटी अस्थमॅटिकसलाच काय म्हणलं जातं, ब्रॉन्कोडायलेटर्स म्हणलं जातं. वेन ॲडमिनिस्टर्ड प्रिव्हेंट अँड रिलीव सिमटम्स ऑफ अस्थमा. तर अँटी अस्थमॅटिक्स ऑर ब्रॉन्कोडायलेटर्स हे असे फार्माकोलॉजिकल एजंट्स आहेत की ते कशासाठी ॲडमिनिस्टर केले जातात, तर जे काही अस्थमाचे सिमटम्स आहेत ते प्रिव्हेंट आणि रिलीव करण्यासाठी, दॅट इज कॉल्ड ॲज अँटी अस्थमॅटिक्स. नेक्स्ट इज अ क्लासिफिकेशन ऑफ ब्रॉन्कोडायलेटर्स. ब्रॉन्कोडायलेटर्स आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. फर्स्ट क्लासिज सिम्पॅथोमायमेटिक अमाइन्स, इन दॅट फर्स्ट सबक्लासिज ड्रग विथ अल्फा अँड बीटा इफेक्ट्स. एक्झाम्पल ऑफ ड्रग अँड अल्फा अँड बीटा इफेक्ट्स इज फर्स्ट ॲड्रिनालिन, सेकंड इफेड्रिन. सेकंड बी सबक्लासिज ड्रग्ज विथ बीटा वन अँड बीटा टू इफेक्ट्स. एक्झाम्पल इज आयसोप्रिनालिन अँड सेकंड ऑर्सिप्रिनालिन. नेक्स्ट सी सबक्लासिज ड्रग्ज विथ बीटा टू रिसेप्टर इफेक्ट्स. एक्झाम्पल ड्रग एक्झाम्पल इज सॉलबुटामॉल अँड थर्ड इज अ टर्बुटालिन. सेकंड क्लास इज अँटीकोलिनर्जिक ड्रग्स. एक्झाम्पल ऑफ ड्रग इज ॲट्रोपिन अँड सेकंड इप्राट्रोपिन. थर्ड क्लास इज फॉस्फोडायस्ट्रेज इनहिबिटर्स. ड्रग एक्झाम्पल इज थिओफायलिन अँड ॲमिनोफायलिन. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ ब्रॉन्कोडायलेटर्स. नेक्स्ट इज अ फार्मेकोलॉजी. फर्स्ट इज अ सिम्पॅथोमायमेटिक अमाइन्स. इट इज अ स्लो रिॲक्टिंग सबस्टन्स, हिस्टामाइन, इओसिनोफिल, केमोटॅक्टिक फॅक्टर रिलीज्ड फ्रॉम मास्ट सेल्स कॉजेस ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन. आता सिम्पॅथोमायमेटिक अमाइन हा एक स्लो रिॲक्टिंग सबस्टन्स आहे. जे काही हिस्टामाइन, इओसिनोफिल असेल, केमोटॅक्टिक फॅक्टर जो काही रिलीज होतो मास्ट सेलपासून, त्याच्यामुळे कोण काय होतं तर ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होतं. सिम्पथेटिक अमाइन्स ॲक्टिंग ऑन बीटा रिसेप्टर ॲक्ट्स थ्रू सायक्लिक एएमपी मेकॅनिझम ॲज फॉलोज. तर सिम्पथेटिक अमाइन हा बीटा रिसेप्टरवरती कसा ॲक्ट होतो, त्याचे हे सायक्लिक एएमपी मेकॅनिझम आहे. फर्स्ट सिम्पॅथोमायमेटिक सो इन्क्रीजेस द ॲडेनाइल सायक्लेज ॲक्टिव्हिटी. देन दिस प्रोमोट्स अँड फ्युअर्स कन्वर्जन ऑफ
एटीपी टू साइक्लिक एएमपी इन प्रेजेंस ऑफ हिस्टामाइन साइक्लिक एएमपी इनहिबिट्स एसआरएस हिस्टामाइन अदर्स फैक्टर्स कॉजेस ब्रोंकोडाइलेशन दिस इज द सिंपथेटिक अमाइन्स एक्टिंग ऑन बीटा रिसेप्टर्स एक्ट थ्रू साइक्लिक एएमपी मैकेनिज्म द नेक्स्ट प्रिपरेशंस फर्स्ट प्रिपरेशन इज एड्रिनालिन 0.2 to 0.5 ml in 1:1000 aqueous solution subcutaneously. The next preparation is salbutamol 0.5 mg subcutaneously. Te dile jata. Then second is anticholinergics. It is believed that cellular cyclic guanosine monophosphate causes bronchoconstriction. The anticholinergic ड्रग मध्ये सायक्लिक गॉनोसिन मोनोफॉस्फेट मुळे काय होतं तर ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन होते एंटीकोलिनर्जिक्स व्हेन ऍडमिनिस्टर्ड रिड्यूस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सायक्लिक गॉनोसिन मोनोफॉस्फेट इन ब्रोंकियल मसल अँड रिस्टोर्स बॅलन्स बिटवीन सायक्लिक एएमपी अँड सीजीएमपी तर ज्यावेळेस अँटीकोलिनर्जिक्स ऍडमिनिस्टर्ड केलं जातं त्यावेळी जे काय सायक्लिक गॉनोसिन मोनोफॉस्फेटचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते ब्रोंकियल मसलमध्ये रिड्यूस केलं जातं आणि जो काही बॅलन्स असेल सायक्लिक ए एम पी आणि सी जी एम पीमधला तो रिस्टोअर केला जातो दिस इज द रोल ऑफ अँटीकोलिनर्जिक्स इन सायक्लिक ए एम पी अँड सी जी एम पी द नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ अँटीकोलिनर्जिक्स इन द प्रिपरेशन ऑफ अँटीकोलिनर्जिक्स इप्राट्रोपियम इज द प्रिपरेशन ऑफ अँटीकोलिनर्जिक्स द ब्रँड नेम इज ॲट्रोवेंट The dose is 40 to 80 microgram inhalation by inhalation route. Third is a phosphodiesterase inhibitors in that it is also known that enzyme phosphodiesterase reduces levels of cyclic AMP which is bronchodilator. The phosphodiesterase inhibitor काय करतं तर जे काही cyclic AMP ची level आहे ती reduce करतं as a bronchodilator म्हणून Then these agents block activity of phosphodiesterase and thereby increases level of cyclic AMP. The phosphodiesterase inhibitor काय करतात तर ते असे एजंट्स आहेत की ते फॉस्फोडायस्ट्रेजची ॲक्टिव्हिटी ब्लॉक करतात आणि जी काही सायक्लिक एएमपीची लेवल आहे ती इन्क्रीज करतात नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ फॉस्फोडायस्ट्रेज इनहिबिटर्स फर्स्ट प्रिपरेशन इज अमायनोफॅलिन डोस इज 250 mg स्लो बाय आय व्ही रूट Then second preparation is choline thiophilinate, dose is 400 mg by oral route. The next point is treatment of status asthmaticus. The asthmaticus status treatment kon the first point is hospitalization of patient. Patient la hospitalize karayche. Then next initially aminophylin by IV route. Initially tala aminophylin IV route ne daycha. The next followed by hydrocortisone, sodium succinate. 100 mg IV then rehydration therapy orally dili jate yachyamade then next broad spectrum of antibiotics are taken in this status asthmaticus treatment this is the treatment for status asthmaticus next point is a nasal decongestant definition of nasal decongestant these are the pharmaceutical agents which when administered externally relieve nasal congestion ata congestion mhanje kay tar je kay gardi for example apan mhanto the for example nose madhe cough zale astil for example tar tyachyamadhe kay hota aplyala shwas ghenyasathi tras hoto त्याच्यासाठी या नेसल डी कंजेस्टंट एजंटचा यूज केला जातो आणि जे काय नेसल कंजेशन असेल ते त्याच्यापासून रिलीव मिळण्यासाठी हे नेसल डी कंजेस्टंट यूज ॲडमिनिस्टर केले जातात नेक्स्ट नेसल डी कंजेस्टंट एजंट्स फर्स्ट ड्रग इज सायक्लोपेंटामाइन हायड्रोक्लोराईड ट्रेड नेम ऑफ दिस ड्रग इज क्लोपेन प्रिपरेशन इज 0.5 to 1% टॉपिकली ते घेतलं जातं देन नेक्स्ट ड्रग इज ऑक्सिमेटाझोलिन हायड्रोक्लोराईड ट्रेड नेम इज ॲफ्रिन त्याचं प्रिपरेशन आहे 0.5% बाय टॉपिकल रूट देन इफेड नेक्स्ट ड्रग इज इफेड्रिन सल्फेट
ट्रेड नेम इज नॉट अवेलेबल, प्रिपरेशन इज 0.5 to 3% बाय टॉपिकल रूट. द नेक्स्ट ड्रग इज सुडो इफेड्रिन हाइड्रोक्लोराइड, ट्रेड नेम इज सुडाफेड एंड प्रिपरेशन इज 30 to 60 mg बाय ओरल रूट. दिस इज द नेसल डीकंजेस्टेंट एजेंट्स एंड इट्स प्रिपरेशन. ओके, थैंक यू, वी कैन स्टॉप हियर.